नाईट स्किन केअर रुटीन म्हणजे रात्री झोपताना त्वचेची काळजी कशी घ्यायची, का घ्यायची, किंवा मी माझ्या त्वचेची रात्री झोपताना काळजी कशी घेते हे जर सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, मेकअप, स्किनकेअर, डी आय वाय आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका, कारण की हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी फुकट आहेत. त्याचबरोबर बेल आयकॉन म्हणजेच ती घंटा दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की मी शुक्रवारी कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते. नंबर वन, मुळात नाईट स्किनकेअर रुटीन म्हणजे रात्री झोपताना त्वचेची काळजी का घ्यायची. त्याचं कारण असं, रात्री झोपताना सगळ्यात उत्तम त्वचेचा काळ चालू असतो. म्हणजे दिवसभरातून ती थकलेली, उन्हात जाऊन रापलेली, घाम, प्रदूषण, घाण, मेकअप असेल तर आणखी, हे या सगळ्यातून दमून भागून शेवटी आता तुम्ही रात्री झोपणार आहात. आणि झोपल्यानंतर मात्र सूर्य नाही आहे, बाहेरचं प्रदूषण नाही आहे, बाहेरची थंड हवामुळे ड्रायनेस नाही आहे, किंवा बाहेरची आर्द्रतेमुळे ह्युमिडिटी आणि पिंपल्सही नाही, काहीच नाही आहे. त्यामुळे जे जे क्रीम्स, प्रॉडक्ट्स, गोष्टी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावणार आहात ते छान झिरपणार आहेत. म्हणून इवन स्किन केअर स्पेशलिस्ट असतील, कॉन्टेंट क्रिएटर्स, यूट्यूबरसुद्धा तुम्हाला जर कोणी स्किन स्पेशलिस्ट वगैरे सारखे जे त्याच्यावरचे व्हिडिओज करत असतील तर ते सांगत असतील की नाईट स्किन केअर रुटीन खूप खूप इम्पॉर्टंट असतं. एक वेळ जर तुम्हाला आळसच करायचं असेल तर तुम्ही मॉर्निंग स्किन केअर रुटीन नाही केलं एक वेळ तरी चालेल. चेहरा स्वच्छ धुऊन सनस्क्रीन लावला आणि बाहेर पडला तरी एक वेळ चालेल. पण रात्रीच्या वेळेला त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे दीर्घकाळासाठी. नंबर दोन, स्टेप नंबर वन, स्वच्छता. कोणत्याही त्वचेच्या प्रकारामध्ये तुम्हाला आधी ती त्वचा क्लीन करणं, स्वच्छ करणं गरजेचं आहे, स्पेशली रात्री झोपताना. आता स्वच्छता कशी, त्यामुळे खरं तर परदेशातल्या कित्येक देशांमध्ये आणि भरपूर लोकसंख्या हे रात्रीच्या वेळेला आंघोळ करतात. रात्रीच्या वेळेला भरपूर स्किनकेअरचे ते सगळे रुटीन्स आणि स्टेप्स सगळे फॉलो करतात आणि मग ते झोपतात. त्याचं कारण असं, रात्रभर ते छान जिरतं, झिरपतं, मुरतं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना पटापट पटापट दिवस सुरू करायला सोपं जातात. मग आता रात्रीच्या वेळेला क्लिन्झिंगचं काय महत्त्व आहे? ऑफकोर्स तुम्ही बाहेर पडलेला असाल, जरी बाहेर नाही पडला तरीसुद्धा सीबम नावाचं जे नैसर्गिक तेल आहे ते सतत आपल्या चेहऱ्याच्या त्वचेच्या लेअरमधून सुटत असतं. सीबम तेल, चिकटपणा, दिवसभरामध्ये आपण काय आपले केससुद्धा आपल्या त्वचेला लागत असतात. त्यामुळे शॅम्पू, कंडिशनर, कुठले पण प्रॉडक्ट, हेअर प्रॉडक्ट्स आपल्याला लागतात, या सगळ्यातून आपली त्वचा जाते. आणि जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा जर ती तुम्ही स्वच्छ केली, वेगवेगळ्या पद्धतीनं क्लिन्झिंग करू शकता. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर फोमिंग फेसवॉश वापरायचा. फोमिंग म्हणजे पुश केल्यानंतर, दाबल्यानंतर फेसच बाहेर पडतो अशा पद्धतीचे फेसवॉश हे थोडे स्ट्रॉंग असतात, तेल लवकर बाहेर काढतात, त्यामुळे ऑइली स्किनकेअरसाठी परफेक्ट आहेत. जर तुमची त्वचा नॉर्मल टू ड्राय असेल तर असं फेसवॉश वापरायचं, स्पेशली रात्री झोपताना, ज्याच्यामध्ये मिल्क म्हणजे क्रीमी असेल ते, ऑलमोस्ट मॉइश्चरायझरसारखंच दिसतंय की काय असं, आणि पातळ असतं. खास ड्राय स्किनची कशी काळजी घ्यायची, ऑइली स्किनकेअर कसं असावं यासाठीचे मी व्हिडिओज केलेले आहेत, त्याची लिंक मी माझ्या डोक्यावरती आणि खाली पण देते, अजिबात बघायला विसरू नका. जर तुमची कॉम्बिनेशन स्किन असेल, बॉडी शॉपचा फोमिंग फेसवॉश खूप सुंदर आहे. जर तुम्हाला ॲक्ने आणि हे असतील तर त्या काळामध्ये मी वेगळा क्लिन्झिंग फेसवॉश वापरते. स्पेशली रात्रीच्या वेळेला थोडे स्ट्रॉंग प्रॉडक्ट वापरले तरी चालतात, कारण बाहेर उन्हात जायचं नसतं. म्हणून मी क्लिन्झिंग जेल आहे क्लिनन्स अवन कंपनीचं, तर हे असं फेसवॉश मी रात्री झोपताना वापरतीये. ज्या काळामध्ये मला फोड आहेत असं मला वाटतं तेव्हा मी हे फेसवॉश वापरते, नाहीतर एरवी मी कोणतंही वेगळ्या कंपनीचं, बॉडी शॉप असेल, सेटाफिल असेल, भरपूर फेसवॉश वेगवेगळे मी वापरत असते. नंबर तीन, टोनर. खूप लोकांना असं वाटतं की रात्रीच्या वेळेला टोनर वापरायचा का? येस, रात्रीच्या वेळेला टोनर नाही वापरला तरी चालू शकतं. जर तुम्हाला दमणूक झाली असेल, कुठली तरी एखादी स्टेप अवॉइड करायची असेल तर ही ती स्टेप आहे जी तुम्ही नाही केली तरी चालेल. जर तुमच्याकडे वेळ असेल, चांगल्यातलं टोनर असेल, हायड्रेटिंग टोनर असेल किंवा क्लिनिंग करणारं टोनर असेल, नक्की वापरा. आता कोणत्या कोणत्या टोनर्स टाळायचे 100%, ते म्हणजे ज्याच्यामध्ये अल्कोहॉल किंवा ॲस्ट्रिंजंट असेल. कारण ॲस्ट्रिंजंट आलं तर ॲक्च्युली अल्कोहॉल असतंच. म्हणजे काय तर, ब्युटी पार्लरमध्ये आपल्याला वाफ दिल्यानंतर जे लावतात ना ते रोज
सकाळी आणि रात्री जर तुम्ही लावायला लागलात विकत घेऊन ॲस्ट्रिंजंटची बाटली वगैरे, चूक 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 त्यानं प्रचंड ड्रायनेस वाढतो आणि त्यानं उलट त्वचा रफ होणार. प्लीज अल्कोहोल असलेले टोनर्स, स्ट्रॉंग टोनर्स आणि ॲस्ट्रिंजंटवाले टोनर्स वापरू नका. सगळ्यात स्वस्त आणि सुंदर उपाय म्हणजे रोज वॉटर, म्हणजे गुलाब जल, गुलाब पाणी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 60 सेकंदाच्या आत टोनर वापरायचा. फेसवॉश किंवा क्लिन्झिंग झाल्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती, शक्यतो खरं तर ओल्याच चेहऱ्यावरती पटकन टोनर वापरायचा असतो. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, आता टोनरचं काम काय असतं, एकतर टोनर क्लीन तरी करतो नाहीतर हायड्रेट तरी करतो. त्याच पद्धतीनं स्किनला बक्स करून खूप हेवी मॉइश्चरायझर, नाहीतर लोकांनी तेलच लावलं असतं फेसवॉश नंतर तेल, म्हणून थिन टू थिक लेअर टोनर असतो पातळ पाण्यासारखा, तिथून सुरुवात करायची आणि थिकेस्ट गोष्टीपर्यंत जायचं. थिक, सगळ्यात थिक गोष्ट कोणती, तर मास्क किंवा मॉइश्चरायझर. तुम्ही जर वेगळ्या पद्धतीचा टोनर वापरत असाल, म्हणजे ॲक्ने, पिंपल किंवा थोडेसे पोर्स मोठे असतील, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड वगैरे असेल, तर तुम्ही स्पेशल एखादं टोनर वापरू शकता. मी सगळ्या प्रॉडक्टच्या लिंक्स ह्या माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही अशा पद्धतीचं स्पेशल टोनरसुद्धा वापरू शकता, एचे, बीएचे आणि पी एच ए अशा पद्धतीचं, नायसिनेमाइड असलेलं. तर अशा पद्धतीचे जे स्पेशल टोनर्स असतात ना, ते तुम्हाला रोज वापरायची गरज नसते. आठवड्यातून 2 ते 3 वेळा असे टोनर्स तुम्ही रात्रीच्या वेळेला किंवा सकाळीसुद्धा कॉटन पॅड घ्यायचं, कापूस घ्यायचं, पुसलत तर याचा परिणाम चांगला होतो व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्सवरती स्पेशली. असं कुठलं तरी टोनर तुम्ही वापरू शकता, खूप दमणूक झाली असेल टाळलं तरी चालेल. नंबर 4, कोणत्याही रात्रीच्या त्वचेची काळजी घेण्याच्या रुटीनमध्ये, म्हणजेच नाईट स्किनकेअर रुटीनमधला आता हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. क्लिन्झिंग करून झालं, फेसवॉश वगैरे करून झाला, तरीसुद्धा तुम्ही आता काय लावायचं, तर मॉइश्चरायझर किंवा मास्कच्या आधीची गोष्ट, ती म्हणजे कोणतंही स्किन सुधारण्यासाठीचं सिरम, रेटिनॉल किंवा रेटिने नावाचं जे प्रॉडक्ट असतं, स्किनकेअर प्रॉडक्ट असतं, याचा अर्थ सिम्पली असा आहे व्हिटॅमिन ए. आता हे काय करतं, तर आपल्या त्वचेचा डेड सेल्स घालून कोलॅजनचं प्रमाण, म्हणजे ज्याच्यामुळे आपली त्वचा तुकतुकीत आणि यंग राहते, तरुण तुकतुकीत छान राहते, तर अशा पद्धतीची जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ते फास्ट करण्याचा प्रयत्न करतं. आता रेटिने किंवा रेटिनॉल, त्याला वेगवेगळे मेडिकल टर्म्स आहेत, तर ते कुणी आणि कुठून घ्यायचं असतं, स्पेशली तुम्ही 28, 29, 30 जर तिशीकडे जाणारे असाल किंवा तिशीच्या पुढे असाल, मग तर मी म्हणेन नक्की रेटिनॉल यूज करा. कुठून? डॉक्टरांनी सांगितलेला. आता रेटिने किंवा रेटिनॉलचे प्रकार आहेत, त्याची टक्केवारी असते, म्हणजे त्याचा स्ट्रॉंगनेस, किती इंटेन्सिटी, किती तीव्रतेचं ते लावायचं आहे, त्याची सुरुवात असते. रेटिनॉलचे दुष्परिणाम म्हणजे साईड इफेक्ट्स थोडे असे असतात की प्रचंड त्वचा ड्राय होते, कारण ती प्रक्रिया फास्ट होते ना, मग डेड स्किनचा लेअर लवकरात लवकर घालवावा म्हणून तो जवळजवळ त्वचा अशी झाडली तर निघेल अशा पद्धतीनं ते फ्लेकी व्हायला लागते, ड्रायनेस प्रचंड येतो. म्हणून खूप लोकांना असं वाटतं की अरे माझी त्वचा ड्राय झाली, खूप रॅश आली आणि मला त्रास झाला, हे खूप स्ट्रॉंग आहे, याच्यात केमिकल आहे वगैरे, असं म्हणून लोक घाबरतात आणि एकदम बंद करून टाकतात. म्हणूनच मी सांगते, तुमच्या डॉक्टरांना विचारा आणि रेटिनॉलचं प्रमाण हळूहळू वाढवायचं असतं. चक्क 2%, 5%, 10% आणि मग असं हळूहळू हळू तुम्ही किती स्ट्रॉंग रेटिने किंवा रेटिनॉल, कारण आपल्या त्वचेची प्रतिकार शक्ती असते, म्हणजे इम्युनिटी असते, तर रेटिनॉल तुम्ही डायरेक्ट असं 10-15% रेटिनॉल जर तुम्ही लावायला लागला तर तुम्हाला त्रास होणार. आता मी जसं म्हटलं तसं की रेटिनॉलची क्रीम ही अशी पण ॲमेझॉनवरती विकत मिळते, 2.5% रेटिनॉल आहे फक्त, तरीसुद्धा ही लावल्यानंतर मला ड्रायनेस येतो. तर हळूहळू मी जसं म्हटलं तसं रेटिनॉलचं प्रमाण वाढवायचं असतं. रेटिनॉलच्या किंवा रेटिने मेडिकल स्टोअर्समध्ये सुद्धा क्रीम्स मिळतात, तर तुमच्या डॉक्टरांनी सजेस्ट केल्यानंतर त्या क्रीम्स तुम्ही जाऊन औषधांच्या दुकानातून विकत घेऊ शकता. त्यामुळे मला असं वाटतं की 2-1.5% रेटिनॉलनं सुरुवात करत हळूहळू हळू ते वाढवत जा. हे खूप डीप, ज्यांना खूप त्वचेची काळजी घ्यायची आहे त्यांच्यासाठीचं खास ॲडव्हान्स नाईट स्किनकेअर रुटीन आहे, बरं का. नंबर 5, व्हायटमिन सी सिरम. पण ज्या दिवशी रेटिनॉल लावणार आहात त्या दिवशी कोणतंही सिरम लावायचं नाही. त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावू शकता, पण तुमचं नाईट स्किनकेअर रुटीन फेसवॉश किंवा क्लिन्झिंग टोनर रेटिनॉल आणि थिक छानसं मॉइश्चरायझर असं जर असेल तर त्या दिवशी पुन्हा एकदा सिरम वगैरे लावायचं नाही. ज्या दिवशी व्हायटमिन सी आहे, जसं मी सांगितलं, त्या दिवशी रेटिनॉल नाही वापरायचं. व्हिटॅमिन सीमध्ये सुद्धा YBP नावाची एक कॉस्मेटिक्सची कंपनी आहे, सगळ्याच्या लिंक्स मी देते, तर तुम्ही कोणत्याही कंपनीचं तुम्ही वापरू शकता. बॉडी शॉपचे सुद्धा खूप छान छान सिरम्स आहेत, तर ज्याला म्हणतात की ॲडव्हान्स नाईट रिपेअर ANR,
जी ट्रीटमेंट असते एस्टी लॉडरचं ANR मिळतं, खूप लोकांना ते सूट होतं, खूप लोकांना ते अजिबात सूट होत नाही. त्याचं कारण सांगते, ॲक्च्युली ते प्रॉडक्ट वाईट आहे किंवा चांगलं आहे असं नाही आहे, ते प्रॉडक्ट खूप चांगलं आहे, पण खूप लोकांची स्किन ही जास्त स्ट्रॉंग असते. तर ANR जर त्यांच्यासाठी माइल्ड असेल तर त्यांना असं वाटणार हे काहीच काम नाही करत ही बाटली माझ्यासाठी, ह्याचा काहीच नाही उपयोग आहे. कारण की तुम्ही ऑलरेडी रेटिनॉल लावत असाल किंवा कुठला तरी स्ट्रॉंग सिरम वापरत असाल तर त्याचा कदाचित तुम्हाला फायदा पण नाही होणार असं असतं. तुम्ही इतर स्किन कशी तुम्ही डेव्हलप केली आहे ना, इतर तुम्ही काय प्रॉडक्ट वापरताय त्याच्यावरती त्या प्रॉडक्टचं अवलंबून असतं. क्लेअरचं व्हिटॅमिन सीचं सिरम खूप छान आहे. ग्लॅमग्लोचं थर्स्टी मड नावाचं हायड्रेटिंग मास्क आहे, ते पण मी कधी कधी लावते ज्या दिवशी मी रेटिनॉल किंवा ANR एस्टलॉडर किंवा कुठलंही दुसरं व्हिटॅमिन सी वगैरे काहीच लावणार नाही क्लेअरचं वगैरे, त्या दिवशी मी ग्लॅमग्लोचा मास्क सगळीकडे लावते. तो धुवायचा मास्क नाही आहे, भरपूर थिक असं मॉइश्चरायझर लावल्यासारखं तो मास्क लावते आणि झोपून जाते. दुसऱ्या दिवशी त्वचा खूपच सुंदर आणि मऊ तुकतुकीत अशी पाणीदार होते. आता नाईट स्किनकेअर रुटीन महाग असण्याचं कारणच असं की रात्रीच्या वेळेला दोन पद्धतीनं हे काम करतं. एकतर ते तुमची त्वचा रिपेअर करतं डॅमेज झालेली, किंवा ग्रोथसाठी म्हणजे लवकरात लवकर कोलॅजन निर्मिती तुकतुकीत होण्यासाठी, चांगलं होण्यासाठी, पिंपल्स जाण्यासाठी काम करतं. म्हणून हे सगळे प्रॉडक्ट्स थोडेसे महाग पडतात. जर तुम्हाला याच्यातलं काही लावायचं नसेल आणि तुम्हाला हे सगळं महाग वाटत असेल अजिबात हरकत नाही, तुमच्या बजेटप्रमाणे तुमच्या पद्धतीनं तुम्ही जाऊ शकता. तुम्ही कशी सुरुवात करू शकता, तुम्ही सेटाफिलचं वगैरे छानसं फेस वॉश लावल्यानंतर तुमच्या स्किन टाईपप्रमाणे ऑइली ड्राय कॉम्बिनेशन प्रमाणे मिळतं ते लावल्यानंतर, छानसं रोज वॉटर वगैरे गुलाबजल लावल्यानंतर रात्री झोपताना छानसं तुमच्या सेटाफिलचंच एखादं मॉइश्चरायझर जे तुम्हाला सूट होईल, ऑइली असेल तर ऑइलीचंच घ्यायचं, थोडासा लेअर घ्यायचा. मी जसं म्हटलं तसं टोनर ओलं असतानाच लगेचच सगळीकडे चोळायचं, ते छान मसाज करायचं. मसाज इज व्हेरी इम्पॉर्टंट. रात्रीच्या वेळेला मसाज केल्यानंतर ती त्वचा तुम्हाला थँक्यू म्हणेल, ट्रस्ट मी, माझ्यावरती विश्वास ठेवा. तुमच्या ब्युटी पार्लरच्या वाऱ्या कमी होतील याची मी गॅरंटी घेते. असं हे नाईट स्किनकेअर रुटीन माझं असेल किंवा कोणाचंही कसं असावं असं मी सांगितलेलं आहे. थोडंसं ॲडव्हान्स्ड हे आहे, मला खूप जास्त त्वचेची काळजी घेणाऱ्या प्रॉडक्ट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आवडतं, म्हणून त्याची माझ्याकडे डिटेल माहिती आहे आणि भरपूर सगळे प्रॉडक्ट्स आहेत. ते सगळे प्रॉडक्ट्स तुम्ही घ्यायलाच हवे असं काही नाही, पण रात्रीच्या वेळेला त्वचेची काळजी घेणं मात्र प्रचंड आवश्यक आहे. ते तुम्ही नक्की घ्या. चेहरा स्वच्छ केल्याशिवाय आणि छान मॉइश्चरायझेशन केल्याशिवाय झोपू नका. आय क्रीम कोणती वापरावी, कशा पद्धतीनं तुमचं आणखी डिटेल रेटिनॉलबद्दलचं किंवा एखाद्या सिरम बद्दलचा रिव्ह्यू किंवा काय, असे सगळे व्हिडिओ स्किनकेअरचे मी घेऊन येईल. खूप मोठा आणि लांब व्हिडिओ होतो म्हणून सगळे एका तास सांगता येत नाही, तरी माझे व्हिडिओज भरपूर माहितीपूर्वक आणि लांब होतातच, त्यामुळे मला असं वाटतं छोट्या छोटे कसे करता येतील. तरी खूप छान पेशन्स ठेवून खूप मस्त तुम्ही प्रेम देताय, चॅनल खूप आपला मोठा होत चाललाय आणि मस्त सगळ्या व्हिडिओजना प्रतिसाद देता, त्याबद्दल खूप मनापासून थँक्यू. आहात धूत राहा, आनंदात राहा आणि असंच प्रेम करत राहा. आय लव्ह यू.